दिंडोरीमधील मराठा विद्याप्रसारक जनता इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा स्थापनेपासून ते 2010 पर्यंतच्या एकूण 57 वर्षातील सर्व बॅच एकत्र आल्यानं आजोबा, मुलगा आणि नातू अशा 3 पिढ्या यावेळी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रसंगी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यानं हा मेळावा इतरांसाठी आदर्श ठरेल असे मत संस्थेचे संचालक दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान शाळेची घंटा वाजवून या मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. प्रथम राष्ट्रगीत घेऊन त्यानंतर ज्ञात अज्ञात मृत पावलेल्या व्यक्तींना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन, स्वागतगीत आणि शालेय गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक दत्तात्रय पाटील हे होते, तर मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी एस के शिंदे, माजी प्राचार्य एस एम पाटील, एस एल पाटील, पी एन नाठे आणि प्राचार्य एस बी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मेळाव्याचे प्रास्ताविक प्राचार्य सी बी पवार यांनी केले. राजकारण, समाजकारण, कृषी, उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली. शाळा पूर्ण झाल्यानंतर आठवणारे शालेय जीवन या माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यातून पुन्हा एकदा अनुभवले. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, दिंडोरी.